नमस्कार एस न्यूज मध्ये आपलं स्वागत सविस्तर बातम्यांआधी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर एक घास भुकेलेल्यांसाठी ही संकल्पना घेऊन यूथ मुव्हमेंटनं राबवला आज रोटी डे दे। रोटी डेला कोल्हापूरकरांनी दिला भरभरून प्रतिसाद धर्माच्या नावावर केंद्रातील भाजप सरकारकडून लोकशाही मूल्य मोडीत काढली जात आहेत एनडीटीव्हीचे ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांचा आरोप शिवसैनिकांनी गटतट विसरून निवडणुकीच्या तयारीसाठी जोमानं कामाला लागावं नामदार उदय सामंत यांचं आवाहन कोल्हापुरातील उदयोनमुख खेळाडूंना आपलं नेहमीच सहकार्य राहील आमदार ऋतुराज पाटील यांची ग्वाही पाच महिन्यांपूर्वी शिंगीत झालेल्या घरफोडीतील पाच संशयितांना एलसीबीनं केली अटक आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सौंदती इथलं रेणुका मंदिर बंद राहणार असल्यानं कोल्हापूरकर यंदा सौंदती यात्रेला मुकणार आता बोलयात सविस्तर बातम्यांकडे एकीकडे एक आजची तरुणाई व्हॅलेंटाईन डे रोज डे टेडी डे यासारखे पाश्चात्य डे साजरी करताना दिसत आहे मात्र दुसरीकडे कोल्हापुरातील यूथ मुवमेंटच्या काही तरुणांकडून व्हॅलेंटाईन डेला फाटा देत एक घास भुकेलेल्यांसाठी ही संकल्पना घेऊन रोटी डे हा अनोखा उपक्रम राबवला जातोय त्यांच्याकडून भुकेलेल्यांसाठी एक घास या ब्रीद वाक्याच्या माध्यमातून अन्नदान करण्याचं आवाहन सोशल मीडियावरून करण्यात आलं होतं या आवाहनाला दातृत्ववान कोल्हापूरवासियांनी भरभरून प्रतिसाद दिला देशात कायमच वेगवेगळे डे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात मात्र या उत्साहाच्या भरात गोरगरीब अनाथ वर्ग मात्र दुर्लक्षितच राहतो या वेगवेगळ्या वेग डेच्या दिवशी भुकेलेल्या जीवाला पोटभर अन्न देऊन तो दिवस रोटी डे म्हणून साजरा करावा असा मेसेज तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता यातूनच प्रेरणा घेऊन कोल्हापुरातही हा स्तुत्य उपक्रम साजरा व्हावा या उद्देशानं कोल्हापूर यूथ मुव्हमेंट या संस्थेनं पुढाकार घेतला आणि एक घास भुकेल्यांसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या रविवारी हा रोटी डे साजरा करण्याचं नियोजन केलं बिंदू चौकात आयोजित करण्यात येत असलेल्या या उपक्रमाला कोल्हापुरातील दानशूर व्यक्तींनी अन्नदान करून हातभार लावावा असं आवाहन केलं जातं या ठिकाणी जमलेलं हे अन्न शहरातील विविध ठिकाणच्या शेकडो गरजू आणि उपेक्षित लोकांना देऊन त्यांच्यासोबत रोटी डे हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जात असल्याचं यूथ मुव्हमेंटच्या निलेश बनसोडे यांनी सांगितलं गेले तीन वर्ष आम्ही रोटी डे हा उपक्रम एक घास भुकेलेल्यांसाठी साजरा करतोय त्याचं कारण असं की फेब्रुवारी महिना म्हटलं की प्रेमाचा महिना म्हणून हा समजला जातो त्याच प्रेमाच्या महिन्यात एक प्रेमाचा घास म्हणून कोल्हापूर युथ करतोय पाश्चात्य संस्कृतीला फाटा देऊन कोल्हापुरातील तरुणांनी सुरू केलेला हा रोटी डे हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून या चांगल्या उपक्रमात खारीचा वाटा म्हणून सहभागी झाल्याचं दानशूर व्यक्तींनी सांगितलं उपक्रम अतिशय चांगला आहे गोडगरीबासाठी आणि तरुण पिढीला एक चांगलं उदाहरण म्हणून हा जो उपक्रम राबवलेला आहे तो अतिशय चांगला आहे आणि हा उपक्रम जास्तीत जास्त सगळीकडे असा निर्माण व्हावा आणि गुरुगरीबाच्या पोतात एक घास जावा हे चांगलं पुण्याचं काम आहे मानवतेचं काम आहे युथ मुवमेंटनं रोटी डे निमित्त केलेलं आवाहन आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून समजताच या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आम्ही या ठिकाणी शक्य ती मदत पोहोच करत असल्याचं एका महाविद्यालयीन युवतीनं सांगितलं पण हा मेसेज मी व्हॉट्सअपवर बघितला त्यावेळेला आम्हाला पण वाटलं की गरिबांना काहीतरी मदत करायला पाहिजे म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून आमच्या मित्रमैत्रिणी मिळून हा उपक्रम घेण्यासाठी येते आलो आहे आणि आम्ही पण चपाती काहीतरी खायला सुद्धा दिलं मदत केली या लोकांना समाजात अन्नापासून वंचित असणारे शेकडो नागरिक आहेत त्यांना दोन वेळचं सोडाच पण साध एक वेळचं अन्नही व्यवस्थित मिळत नाही अशा लोकांना आपण एक दिवस का पोटभर खायला घालू यासाठी व्हॅलेंटाईन डे ला फाटा देऊन युथ मुवमेंट न रोटी डे हा आगळा वेगळा उपक्रम सुरू केला त्यामुळं हा उपक्रम आजच्या तरुण पिढी समोर एक नवा आदर्श निर्माण करताना दिसतोय एस साठी कॅमेरामॅन केदार भोसलेसह प्रसाद पाटील धर्माच्या नावावर केंद्रातील भाजप सरकारकडून लोकशाहीची मूल्ये मोडीत काढली जात आहेत असा आरोप ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी केला आहे कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृतिदिन अभिवादन ऑनलाईन सभेत ते बोलत होते ऑल इंडिया युथ फेडरेशन ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आणि धर्मनिरपेक्ष विद्यार्थी संघटनेच्या वतीनं शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृतिदिन अभिवादन ऑनलाईन सभेचं आयोजन शाहू स्मारक सभागृहात करण्यात आलं होतं यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर प्रकाश टाकला देशातील शेतकरी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन आहेत मात्र त्यांना आतंकवादी म्हटलं जातं केंद्रातील सरकार हे बहुमताच्या जोरावर एकाधिकारशाहीनं निर्णय घेत त्यामुळे लोकशाहीवरच हल्ला होतोय आपण ज्या सरकारला निवडून दिलं याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं मत रवीश कुमार यांनी व्यक्त केलं भाजप सरकार खोटं लपवण्यासाठी देवाचं नाव घेत आहे ते राजकारणात धर्माचाही अनादार करत असल्याचा आरोप रवीश कुमार यांनी यावेळी केला ज्या निवडणुका लढवल्या जात आहेत त्या धर्माच्या आधारावर लढवल्या जात आहेत धर्माच्या नावावर लोकांना गुलाम केलं जात प्रधानमंत्री लाल किल्ल्यावरून खोटं भाषण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला हा पक्ष स्वतःला धर्मवादी म्हणून वावरत आहे तर दुसऱ्या पक्षाला याला कसं उत्तर द्यायचं हे समजत नाही मात्र एक दिवस असा येईल की हा देश संविधानिक मूल्यांवरच उभा राहील धर्माच्या नावावर राहणार नाही लोकशाहीत प्रत्येक नागरिकाचा वाटा हा महत्वाचा आहे धर्माच्या नावावर दुर्योधनाची फौज तयार होतीये संविधानिक मूल्यांचं समान वाटप झाल्याशिवाय आपण उभं राहू शकणार नाही असं परखड मत रवीश कुमार यांनी व्यक्त केलं यावेळी अध्यक्षीय समारोप करताना ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी धर्मांध शक्ती जातीधर्मामध्ये विभागणी करण्याचा प्रयत्न करतायत मात्र त्यांना यश मिळालं नाही असं सांगितलं एका बाजूला जागतिकीकरण होत असताना नियो लिबरल रायटिंगच्या माध्यमातून देशातील लोकशाही संपवण्याचा घाट घातला जातोय केंद्रानं जे कामगार कायदे आणले आहेत ते कायदे अतिभयानक का आहेत देशातील सर्व उत्पादनं थांबली असताना अर्थकारण थांबलं नसताना स्टॉक एक्सचेंज वाढतोच कसा यासाठी कुठून पैसा येतो हा पुढे कसा जातो हे फक्त कॉर्पोरेट मुळेच आहे या कॉर्पोरेट कंपन्या आपलं भांडवल हे स्टॉक एक्सचेंजमध्ये गुंतवत असल्याचा आरोपही केतकर यांनी यावेळी केला शेतकऱ्यांचं काही का होईना उत्पादन थांबलं तरी चालेल मात्र स्टॉक एक्सचेंजमधील गुंतवणूक थांबवायची नाही यावर सरकारचाही अंकुश नाही देशातील अनेक संस्था आणि शासकीय यंत्रणाही मोदींच्या हिंदुत्वाला शरण गेल्या आहेत आता प्रत्येक क्षेत्रात सरकारच्या विरोधात संघर्ष करण्याची संधी आली आहे त्यामुळे हिंदुत्वाच्या विरोधात असलेल्यांनी संघर्ष केला पाहिजे लोकशाहीचा वापर करून तानाशाही आणण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे हार न मानता एकत्र येऊन लढलं पाहिजे असं आवाहन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केलं कोल्हापुरातील उदयनमुख खेळाडूंना नामदार सतेज पाटील आणि आपलं नेहमीच सहकार्य राहील अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली आहे तिसऱ्या कोल्हापूर ओपन टेनिस टूर्नामेंटच्या होते कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉन टेनिस असोसिएशन आणि अर्षद देसाई टेनिस अकॅडमी यांच्या वतीनं मेरी वेदर मैदानावर वीस ते एकवीस फेब्रुवारी या कालावधीत तिसऱ्या कोल्हापूर ओपन टेनिस टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉक्टर दिनेश कित्तूर सचिव आशिष शहा उद्योजक दिलीप मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूरची कलापूर ही ओळख ठळक असली तरी कोल्हापूर ही क्रीडा नगरी सुद्धा आहे या नगरीतून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू खडलेत यापुढच्या काळातही उद्योनमुख खेळाडूंना नामदार सतेज पाटील आणि आपलं सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी दिली कोल्हापूरमधून पद्धतीनं राज्यस्तरावर किंवा नॅशनल प्लेअर ठिकाणी झालेले अनेक चांगल्या पद्धतीची आज त्या ठिकाणी कामगिरी आज अनेक आपल्या स्पोर्ट्समॅन इथं या कोल्हापूर नगरीमध्ये केलेले स्टुडंट्स आज कोल्हापूरमधून डेडिकेटेडली स्पोर्ट्समॅन होण्याबद्दल त्या ठिकाणी प्रयत्न करतात माझं असोसिएशनला विनंती आहे की गेल्या अनेक वर्ष बंटी साहेब नेहमीच आपल्यावर राहिलेले आहेत आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ऋतुराज म्हणून कारण मी सुद्धा एक स्पोर्ट्समॅन आहे वेगळ्या वेगळे सगळे स्पोर्ट्स त्या ठिकाणी अनुभव मी लहानाचं मोठं होत असताना त्या ठिकाणी घेतलेले आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे सगळ्या असोसिएशन मेंबर्सना की आपल्याला जिथं जिथं ताकद लागेल जिथं जिथं सहकार्य लागेल तिथं तिथं हक्काने ऋतुराजला तुम्ही सांगून याकडे काम करून घ्यावं जेणेकरण जेणेकरण आपल्या कोल्हापूरचे गार्डियन मिनिस्टर पालकमंत्री आदरणीय बंटी साहेब आहेत किंवा मी आमदार म्हणून जिथं आपल्याला असोसिएशनला मदत लागेल राज्य साथीवर असेल किंवा नॅशनल लेवलला असेल जिथं मदत लागेल ला आपण हक्कानी करून घ्यावं आपला पाहिजे या स्पर्धेमध्ये कोल्हापूर सांगली सोलापूर मुंबई बेळगाव आणि गोकाक या ठिकाणचे दीडशेहून अधिक स्पर्धक सहभागी सा झाले स्पर्धेच्या उद्घाटनावेळी सचिन कदम मुरलीधर घाटगे शफरुद्दीन मोमीन नितीन चौगुले आनंद शहा अर्षद देसाई यांच्यासह खेळाडू उपस्थित होते शिवसैनिकांनी गटतट विसरून आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी जोमानं कामाला लागावं असं आवाहन उच्च आणि शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलंय मध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड इथल्या भालचंद्र थिएटरमध्ये शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकारी कार्यकर्त्यांचा चैतन्य मेळावा तसंच शिवसेनेच्या ग्रामपंचायत नूतन सदस्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवसेना तालुकाप्रमुख वैभव उगळे यांनी भालचंद्र थिएटर तसंच कुरुंदवाड शहरात कुस्ती मैदान निर्मितीसाठी निधीची मागणी करीत तालुक्याच्या विकासकामाचा तसंच तालुका शिवसेनेच्या कार्याचा आढावा सादर केला या अनुषंगानं बोलताना मंत्री उदय सामंत यांनी आगामी निवडणुकीत शिवसेना कार्यकर्त्यांनी गटतट विसरून जोमानं कामाला लागावं असं आवाहन केलं आणि रखडलेली कामं सहा महिन्यात मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं विश्वासानं आणि तालुक्यांना सांगतो की सहा महिने ही तारीख फार लावली लवकरात लवकर ही कामं पूर्ण होतील त्याचा अनुभव करण्यासाठी त्यानंतर खासदार धैर्यशील माने यांनी कोरोनामुळे खासदारांचा दोन वर्षांचा फंड गोठवला आहे त्यामुळे राज्य शासनानं शिरोळ तालुक्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा तसंच महापुराचा प्रश्न कायमचा निकाली काढावा अशी मागणी केली त्यानंतर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतील चित्र पाहिलं तर जिल्ह्यातील मंत्रीच शिवसेनेचं खच्चीकरण करतायत असा आरोप केला यावेळी माजी आमदार उल्हास पाटील उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील मंगल चव्हाण आदींनी मनोगत व्यक्त केली दरम्यान शिवसेनेचे नूतन ग्रामपंचायत सदस्य आणि शिवसेनेत प्रवेश केलेल्यांचा सत्कार मंत्री सामंत यांच्या हस्ते झाला या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती कविता चौगुले अण्णासाहेब बिलोरे मंगल चव्हाण रेखा जाधव वैशाली जुगळे प्रतीक धनवडे माधुरी टाकारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते गडमुळशिंगेमध्ये सहा सप्टेंबर दोन हजार वीस रोजी झालेल्या एका घरफोडीत सव्वा आठ लाखांची रोकड लंपास करण्यात आली होती या प्रकरणी पाच संशयितांना आज स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेनं अटक केली आहे त्यांना न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने त्यांना पंचवीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आज रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात नव्या बारा कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे सध्या जिल्ह्यात उपचार सुरू आहेत आज रविवारी सायंकाळी पाच वाजता संपलेल्या पाचशे दहा स्वॅब चाचणी अहवाल प्राप्त झाले त्यापैकी चारशे एक्क्याण्णव अहवाल निगेटिव्ह आले तर सात स्वॅब नाकारण्यात आले गेल्या चोवीस तासात बारा नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे यामध्ये कोल्हापूर शहरातील दहा चंदगड तालुक्यातील एक राधानगरी तालुक्यातील एका बाधिताचा समावेश आहे या बाधितांसह जिल्ह्यातील आतापर्यंतची कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या पन्नास हजार एकशे शहाऐंशीवर पोहोचली आहे गेल्या चोवीस तासात चार रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे त्यामुळे आतापर्यंत डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या अठ्ठेचाळीस हजार दोनशे नव्वदवर पोहोचली आहे दिलासादायक बाब म्हणजे गेल्या चोवीस तासात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही एक हजार सातशे छत्तीस ही मृतांची संख्या स्थिर आहे सध्या एकशे साठ रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत रहा एस न्यूज ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत महावितरणच्या इचलकरंजी कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या कार्यकर्त्यांना न्यायालयात नेताना सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देण्यात आल्याबद्दल मनसेचे जिल्हा संपर्क प्रमुख जयराम लांडगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे इचलकरंजीतील मनसे कार्यकर्त्यांची आक्रमकता बघून ऊर्जामंत्र्यांनी वीज बिल माफीचा निर्णय घ्यावा अन्यथा कोल्हापूर जिल्ह्यात त्यांना फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी पत्रकार बैठकीत दिला आहे महावितरणनं वीजबिल वसुलीसाठी कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी इचलकरंजीतील महावितरण कार्यालयावर धडक देत कार्यालयामध्ये तोडफोड केली त्यानंतर मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह अकरा जणांवर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर मनसेचे जिल्हा संपर्क प्रमुख जयराम लांडगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला मनसेच्या कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नासाठीच हा सा उद्रेक केला असल्याचं लांडगे यांनी सांगितलं ला। ऊर्जा मंत्र्यांनी लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करू अशी घोषणा केली होती ते आश्वासन त्यांनी पाळावं म्हणूनच मनसेनं आंदोलन सुरू केलंय मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात आंदोलनं करण्यात आली आहेत मात्र हाती काही झालेलं नाही आता मनसे कार्यकर्त्यांचा संताप व्यक्त होत असून ऊर्जा मंत्र्यांनी वीजबिल माफीचा निर्णय तातडीनं घ्यावा अन्यथा त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशाराही लांडगे यांनी दिला कळंबा रिंग रोडवरील अयोध्या कॉलनीत ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन बगीचा तयार केला आहे याचं उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं या बागेतील हॉलसाठी दहा लाखांचा निधी देणार असल्याचं आश्वासन यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी दिलं कळंबा रिंगरोड इथल्या अयोध्या कॉलनीतील ज्येष्ठ नागरिकांनी महानगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या सात गुंठे जागेमध्ये स्वखर्चानं आणि नगरसेवक मेघा पाटील यांच्या सहकार्यानं या जागेचं सपाटीकरण करून बगीचा तयार केला आहे या बागेचं उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते पार पडलं ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन ही बाग चांगल्या पद्धतीनं विकसित केल्याबद्दल आमदार पाटील यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला ज्येष्ठ नागरिकांना फारसं कुठं लांब असं बाहेर जाणं जमत नाही त्यामुळे अशा बागा त्यांना आधार ठरतात प्रत्येक प्रभागामध्ये अशा बागा विकसित झाल्या पाहिजेत असं आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं या बागेत ज्येष्ठ नागरिकांनी हॉलची मागणी केली असून त्यासाठी आपण दहा लाखांचा निधी देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली हॉल ही मागणी आपल्याला प्रामुख्यानं झाली पाहिजे हे देखील मला याच्याबद्दल त्या ठिकाणी मुद्दा या ठिकाणी सांगायचं आहे मी धीरजरावांना तेच विचारत होतो काका आपण म्हणत होतो ही ही मागणी आहे मी धीरजरावांना मी तेच विचारत होतो की कि किती बजेट लागणार आहे कशा पद्धतीचा हॉल पाहिजे किती मोठा हॉल पाहिजे कारण आपण सांगितल्याशिवाय आज आपल्या भागामध्ये काम करत असताना ऋतुराज पाटील एकटं काय करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही सांगत नाही की आपल्या इथली रिक्वायरमेंट काय आपलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं उभं झालं पाहिजे आपल्या भागामध्ये नक्की काय गरजेचं आहे तोपर्यंत मी एकटं त्या ठिकाणी काय करू शकत नाही आणि त्या प्रामुख्यानं आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन सांगितलेलं आहे की हॉलची गरज आहे त्यामुळं मी आज या निमित्ताने सांगू इच्छितो की ह्याला जवळजवळ एक दहा लाख रुपये हॉल लागतील असं नीरज रावांचं म्हणणं आहे त्या दहा लाख रुपये हॉलसाठी मंजूर करायची जबाबदारी माझी असणार आहे या उद्घाटन प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते धीरज पाटील विलास काजवे विक्रम पाटील भुवन कवडे पांडुरंग चौगुले वामन मेहतर नैना काजवे राहुल एटाळे विक्रम पाटील राहुल काजवे सूरज रसाळ सचिन परीट यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते कुत्रं चावलेल्या रुग्णांना सी पी आरमध्ये रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी रेबीजची लस दिली जात नाही त्यामुळं रुग्णांना त्याचा नाहक त्रास होतोय याची दखल घेऊन सीपीआर प्रशासनानं योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांमधून होती आहे भटक्या कुत्र्यांसह हो पाळीव कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय त्यामुळे एखादा कुत्रा चावला तर मानवी शरीरावर होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेबीज इंजेक्शन दिलं जातं कुत्रा चवल्यापासून बहात्तर तासात रेबीज विरोधी लसीचे इंजेक्शन घेणं आवश्यक असतं ही लस वेळेत न घेतल्यास रुग्ण दगावण्याचीही भीती असते त्यामुळे एखादी घटना घडल्यास अनेक जण रेबीजचे इंजेक्शन घेण्यासाठी ताबडतोब जवळच्या शासकीय रुग्णालयात धाव घेतात सर्व शासकीय रुग्णालयात हे इंजेक्शन मोफत दिले जात असल्यानं आरमध्ये दररोज अशा रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते मात्र बऱ्याचदा शासकीय सुट्टी अथवा रविवार दिवशी हे इंजेक्शन नव्यानं अथवा पुढचा डोस घेण्यासाठी सीपीआर मध्ये आलेल्या रुग्णांना विविध कारणं सांगून लस न देताच माघारी पाठवलं जातं आज सुट्टी असल्यानं ओपीडी बंद आहे त्यामुळे आम्ही इंजेक्शन देऊ शकत नाही तुम्ही कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयात जा असा अजब सल्ला इथल्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडून हमखास दिला जातोय कुत्रा चावल्यानंतर वेळेत इंजेक्शन मिळावं यासाठी स्थानिकांसह लांबून आलेल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करत कसबा बवड्यातील सेवा रुग्णालयात जावं लागत असल्यानं नागरिकातून तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे वास्तविक पाहता अशा घटनांसाठी सीपीआरसह सर्व शासकीय रुग्णालयात आकस्मिक विभाग चोवीस तास सुरू असतो इमर्जन्सी असणाऱ्या रुग्णांवर ताबडतोब उपचार करणं गरजेचं असतानाही ताबडतोब उपचार न करताच रुग्णांना अजब सल्ले सीपीआरमधून मिळत आहेत त्यामुळे सीपीआर प्रशासन याची गांभीर्याने दखल घेऊन रुग्णांना दिलासा देणार का असा प्रश्न नागरिकातून उपस्थित केला जातोय कसबा बवड्यातील श्रीराम विकास सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक वर्षांमध्ये संस्थेला सुमारे सदतीस लाख वीस हजार पाचशे रुपयांचा नफा झालाय याशिवाय सभासदांना जाहीर करण्यात आलेला पंधरा टक्के लाभांशही त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलाय कसबा बवडा इथल्या श्रीराम सेवा संस्थेची दोन हजार एकोणीस वीस या अहवाल वर्षातील वार्षिक सर्वसाधारण सभा आज खेळमेळीत पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी सभापती धनाजी गोडसे होते यावेळी सभेपुढील विषय पत्रिकेचं वाचन संस्थेचे व्यवस्थापक शरदचंद्र उल्पे यांनी केलं विषयपत्रिकेवरील सर्वच विषयांना एकमतानं मंजुरी देण्यात आली तर संस्थेचे ज्येष्ठ संचालक राजू चव्हाण यांनी प्रास्ताविक करीत संस्थेच्या कार्याचा लेखाजोखा मांडला संस्थेच्या आर्थिक परिस्थितीची माहिती देताना त्यांनी चालू वर्षी संस्थेला सदतीस लाख वीस हजार पाचशे रुपयांचा नफा झाल्याचं सांगितलं संस्थेच्या सर्व चौदा शाखा नफ्यात आहेत लेखापरीक्षक एस एस पोवार अँड असोसिएट्स यांच्या वतीनं दोन हजार एकोणीस वीस सालाकरता ऑडिट पूर्ण करून संस्थेला अवर्ग प्राप्त झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली संस्थेकडे एकतीस मार्च दोन हजार वीस अखेर पंचवीस कोटी चौऱ्याऐंशी लाख ऐंशी हजारांच्या ठेवी आहेत संस्थेचं खेळतं भांडवल चाळीस कोटी सदुसष्ट लाख पस्तीस हजार आहे तर गतवर्षी शासकीय कर्जमाफी धोरणांतर्गत अतिवृष्टी महापूर कर्जमाफी योजनेअंतर्गत संस्थेच्या आठशे अडुसष्ट कर्जदार सभासदांना एकूण तीन कोटी एकतीस लाख सदतीस हजार इतक्या रकमेचा लाभ मिळाल्याचं त्यांनी सांगितलं याशिवाय अहवाल वर्षातील पंधरा टक्के लाभांश सभासदांना जाहीर करण्यात आला होता त्यानुसार हा लाभांश सभासदांच्या खात्यावर जमा केल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान माजी नगरसेवक मोहन साल्पे यांनी नामदार सतेज पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला तर ऋतुराज पाटील यांची दक्षिणच्या आमदारपदी आणि चंद्रकांत जाधव यांची उत्तरच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला त्याला सर्व सभासदांनी एकमतानं पाठिंबा दर्शवला यावेळी संस्थेला जास्तीत जास्त गुळ आवक करणारे बिगर सभासद त्याचबरोबर दूध पुरवठा करणारे दूध उत्पादक शेतकरी विद्यार्थी आदींचा सत्कार करण्यात आला या सभेला संस्थेचे सर्व संचालक मंडळ सभासद उपस्थित होते कॅन्सरमधील भरीव संशोधनासाठी प्राध्यापक डॉक्टर गजानन राशिनकर यांना मानव सुरक्षा सेवा संघाच्या वतीनं पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आणि कोरोना काळात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला मानव सेवा निस्वार्थ सेवा हे ब्रीद वाक्य घेऊन गेली अनेक वर्ष गोरगरीब लोकांसाठी मानव सुरक्षा सेवा संघाच्या वतीनं सेवा करण्यात येत आहे या संघाच्या वतीनं विविध क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल पुरस्कार वितरण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डीवायएसपी एस पी सुनीता नाशिककर होत्या या संघटनेच्या वतीनं देण्यात येणाऱ्या या सेवेबद्दल नाशिककर यांनी संघटनेचं कौतुक केलं समाज परिवर्तनाची संपूर्ण जबाबदारी सामाजिक संघटनांच्या खांद्यावर असून सर्व संघटनांनी यामध्ये योगदान द्यावं यासह पोलिसांकडूनही हक्कानं चांगली सेवा करून घ्यावी असं त्यांनी सांगितलं कॅन्सरसारख्या भयंकर रोगामध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल प्राध्यापक डॉ गजानन राशीनकर यांचा सत्कार सुनीता नाशिककर यांच्या हस्ते करण्यात आला डॉक्टर गजानन राशीनकर यांनी या स्वार्थी जगात दिनदुबळ्या गोरगरिबांसाठी झटणाऱ्या या संघटनेच्या वतीनं आणि एका महिला अधिकाऱ्याच्या हातून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतोय हे माझं सर्वात मोठं भाग्य असल्याचं सांगितलं या सत्कारासोबत कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या डॉक्टर पोलीस परिचारिका आशा वर्कर्स अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला यावेळी दिलीप शेट्टी गणेश डवरी शामराव केळुसकर माधुरी गुजराती गीता गायकवाड संगीता गंगाधर संतोष शिंदे आदी उपस्थित होते लग्न समारंभ झाल्यानंतर नवरी मुलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह येण्याची घटना इचलकरंजी इथं घडली काल त्या मुलीच्या वडिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता आज मात्र लग्नविधी आटोपल्यानंतर खुद्द त्या मुलीचाच रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे विशेष म्हणजे या लग्न समारंभासाठी दोनशेहून अधिक लोकांनी उपस्थिती लावली होती या सर्व लोकांचा शोध घेण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे इथं घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत रहा एस न्यूज ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत इचलकरंजीत शहापूर ते बौद्ध विहार मार्गावरील काळ्या ओढ्यात नगर परिषदेनं स्वच्छता मोहीम राबवली आरोग्य सभापती संजय केंगार यांनी यासाठी पुढाकार घेतला शहापूर परिसर ते बौद्ध विहार परिसरातून थेट नदीत जाणाऱ्या काळ्या ओढ्याबाबत सातत्याने नागरिकांच्या तक्रारी येत आहेत ओढ्याची स्वच्छता न झाल्याने मोठ्या प्रमाणात कचरा साचून पाणी अडून राहण्यासह फुगवटा निर्माण होऊन परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय या अनुषंगानं आरोग्य सभापती संजय केंगार यांनी शनिवारी संपूर्ण ओढ्याची पाहणी केली त्यावेळी ओढ्यात मोठ्या प्रमाणात कचरा प्लास्टिकच्या बाटल्या पिशव्या थर्माकोल आदी साहित्य टाकण्यात आल्याने ओढा तुंबला असल्याचं आढळून आलं प्रदीर्घ काळापासून स्वच्छताच नसल्याने ओढा काटावर काटेरी झाडे उगवले आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने ओढ्याला जोडलेल्या गटारीतून पाणी रिव्हर्स येऊन साचून राहत आहे त्यामुळे डासांचं प्रमाण वाढून भागातील नागरिकांना साथीच्या आजारांना तोंड द्यावं लागतंय हे सर्व टाळून स्वच्छता राहण्यासाठी आपण ओढा स्वच्छता मोहीम हाती घेतली असून आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याचं सांगितलं यावेळी स्वच्छता निरीक्षक विजय पाटील संजय बोहिटे महादेव मिसाळ मुकादम अनिल कांबळे शशिकांत गेजगे रवी पाटोळे अमित जावळे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते घरगुती वीज बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणनं कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर आणि गहिनीनाथ कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष रमेश माळी यांनी महावितरणच्या कागल उपविभागाचे उप अभियंता गणेश पवार यांच्याशी कारवाई न करण्याबाबत चर्चा केली यावेळी पवार यांनी ग्राहकांनी थकीत वीज बिलाच्या पन्नास टक्के रक्कम भरली तर कारवाई करण्यात येणार नसल्याचं आश्वासन दिलं असल्याचं रमेश माळी यांनी सांगितलं घरगुती वीज ग्राहकांची बिल लॉकडाऊन काळापासून जी थकलेली आहेत ती थकलेली बिलं यामध्ये लॉकडाऊन काळातली बिलं जी आहेत ती आम्हाला शासनाचा निर्णय अंतिम होईस्तोपर्यंत मदत मिळावी अशा पद्धतीची विनंती करण्याकरता आम्ही सब इथं आलो होतो त्या पद्धतीनं एम एस बीनं आपली मागणी मान्य करून लॉकडाऊन काळातली बिलं सोडून नंतरच्या काळातली जी रेग्युलर बिलं आहेत ती भरण्यास परवानगी दिलेली आहे आम्ही एकूण बिला पन्नास टक्के रक्कम नागरिकांनी भरावी अशा पद्धतीची मागणी भरून घ्यावी ग्राहकांच्या कडून अशा पद्धतीची मागणी देखील या ठिकाणी केली आणि त्याप्रमाणे कंपनीनं या ठिकाणी पन्नास टक्के वीज बिल जी रेग्युलर बिल आहेत ती भरून घेण्याची तयारी मान्यता आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे पन्हाळा तालुक्यातील कळे इथं मुख्य रस्त्यावर सानिका पाटील या महाविद्यालयीन तरुणीला अठरा हजार रुपये सापडले या तरुणीनं कळे पोलिसांकडे ही रक्कम सुपूर्द केली आहे स्थानिकाच्या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक होत आहे पन्हाळ तालुक्यातील वाघुर्डे इथले सानिका विलास पाटील ही तिच्या मैत्रिणींसह कळे विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज इथं मध्ये शिकते आठ दिवसांपूर्वी तिला कळे इथल्या मुख्य रस्त्यावर कुंभी सहकारी बँकेसमोर अठरा हजार रुपयांची रक्कम सापडली होती बँकेमध्ये चौकशी करून ज्यांचे पैसे पडले स्थानिकानं या संदर्भात बँकेमध्ये चौकशी केली परंतु ज्यांचे पैसे पडले त्या व्यक्तीचा शोध लागला नाही त्यानंतर वाघरुडे इथले सामाजिक कार्यकर्ते सुभाष पाटील आणि बोरगावचे पोलीस पाटील संदीप पाटील यांनी या संदर्भात सोशल मीडियावरूनही माहिती प्रसारित केली परंतु पैसे हरवलेली व्यक्ती काही समोर आली नाही त्यामुळे अखेर सानिका पाटील हिनं कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सापडलेले अठरा हजार रुपये सुपूर्द केले कॉलेज सुटल्यानंतर आम्ही साडेबारा वाजता घरी जाताना सरकार बँकेच्या समोर पैसे सापडले ते पैसे चौकशी करण्यासाठी आम्ही सर बँकेजवळ जमा केले मग दोन दिवसांनी आम्ही बँकेत परत गेलो मग त्यांना काय सापडले नाही ते व्यक्ती मग आम्ही कळे पोलीस ठाण्यात सुरवे साहेबांच्याकडे ते जमा केले सानिका पाटीलच्या या प्रामाणिकपणाचं परिसरातून कौतुक होत आहे राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक इथल्या शुभांगी बाजीराव कुर्णे या विवाहितेनं राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या के केली आहे आज सकाळी हा प्रकार उघडकीला आला शुभांगी यांचे पती बाजीराव हे पुणे इथं नोकरी करतात आत्महत्येचं नेमकं का कारण समजू शकलं नसलं तरी पतीपासून दूर राहावं लागत असल्याच्या नैराश्यातून शुभांगी यांनी आत्महत्या के केल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती शुभांगी यांच्या आत्महत्येनं त्यांच्या दोन लहान मुली आईविना पोरक्या झाल्यामुळं हळहळ व्यक्त आहे युवासेनेनं कोल्हापुरात लहान मुलामुलींच्या स्केटिंग स्पर्धा आयोजित केल्या पन्नासहून अधिक स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला युवासेना कोल्हापूर आणि स्पीड रोलर स्केटिंग अकॅडमी यांच्या सहकार्यानं सहा ते आठ वर्ष वयोगटातील मुलामुलींच्या स्केटिंग स्पर्धा केशवराव भोसले नाट्यगृह मार्गावर घेण्यात आल्या मुलांच्या स्पर्धेत चैतन्य मिसाळ विहार चौगुले रणबीरा बिटकर तर मुलींच्या स्पर्धेत सलोनी पाटील तेजस्विनी गवळी आरोही चांदणे यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले विजेत्या स्पर्धकांना शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे सुजित चव्हाण शिवाजी जाधव युवासेनेचे मंजित माने यांच्या उपस्थितीत बक्षीस देऊन गौरवण्यात आलं पन्नासहून अधिक मुलं मुली या स्पर्धेत सहभागी झाले होते स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले करवीर तालुक्यातील कसबा आरळी इथं शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आबाल वृद्धांच्या उपस्थितीत शिवजन्मकाळ सोहळा पार पडला उद्योजक संतोष गवळी यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं उत्सव मूर्तीचं पूजन कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी शिक्षण समिती सभापती अजिंक्य चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात उत्सव मूर्तींची पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी अंकुश पाटील टी पी पाटील योगेश पाटील दशरथ पाटील भगवान पाटील सागर पाटील कृष्णा पाटील आदी उपस्थित होते कोल्हापुरातील न्यू पॅलेस परिसरातील नाईक मळ्यातील संयुक्त न्यू पॅलेस ग्रुपच्या वतीनं विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली शिवजयंतीचं औचित्य साधून ग्रुपच्या वतीनं पांजरपोळ संस्थेतील जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यात आला त्यानंतर राजर्षी शाहू ब्लड बँकेच्या सहकार्यानं रक्तदान शिबीर घेण्यात आलं यामध्ये चाळीसहून अधिक दात्यांनी सहभाग घेतला या उपक्रमासाठी हेमंत बोडके निवास जाधव रवींद्र जानकर शिवाजी जाधव केतन जाधव आकाश उंबळकर आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले पन्हाळा तालुक्यातील परखंदळे इथल्या प्रताप सरणोबत यांनी आपली मुलगी सानिका सरणोबत हिची छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात गावातून घोड्यावरून मिरवणूक काढली गावात शिवजयंती साजरी करण्यात आलेल्या ठिकाणी जाऊन स्थानिकानं शिवछत्रपतींना अभिवादन केलं प्रताप सरणोबत यांच्या या उपक्रमाचं परखंदळे आणि परिसरातून कौतुक आहे करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द इथल्या सरदार पाटील परिवाराच्या वतीनं शिवजयंती उत्सव साजरा करण्यात सा आला या निमित्तानं हळदी कुंकू समारंभासह कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला सरदार पाटील आणि त्यांचे कुटुंबीय दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत शिवजयंती साजरी करतात यावर्षी कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी कोरोना योद्धा पत्रकार एम टी शेलार प्रकाश पाटील निलेश जाधव बाजीराव तळेकर ज्येष्ठ नागरिक आनंदा पाटील नामदेव पाटील समीर सावंत बबलू नगार्जे नूतन ग्रामपंचायत सदस्य तानाजी पालकर प्रकाश पाटील मंगल कांबळे माजी सैनिक राजेंद्र पवार युवराज पाटील तानाजी भोसले कुंभी परिसरातील नूतन सदस्य श्रीपती पाटील सरदार पाटील सागर पाटील ऋषिकेश साळुंखे अंजना पाटील मधुरा पाटील सानिका पाटील उज्ज्वला साळुंखे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी महिलांसाठी हळदी कुंगूस समारंभाचंही आयोजन करण्यात आलं होतं बातमीपत्राच्या या भागात पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर एक घास भुकेलेल्यांसाठी ही संकल्पना घेऊन यूथ मुव्हमेंटनं राबवला आज रोटी डे दे। रोटी डेला कोल्हापूरकरांनी दिला भरभरून प्रतिसाद धर्माच्या नावावर केंद्रातील भाजप सरकारकडून लोकशाही मूल्य मोडीत काढली जात आहेत एनडीटीव्हीचे ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांचा आरोप शिवसैनिकांनी गटतट विसरून निवडणुकीच्या तयारीसाठी जोमानं कामाला लागावं नामदार उदय सामंत यांचं आवाहन कोल्हापुरातील उदयनमुख खेळाडूंना आपलं नेहमीच सहकार्य राहील आमदार ऋतुराज पाटील यांची ग्वाही पाच महिन्यांपूर्वी गडमुडशिंगीत झालेल्या घरफोडीतील पाच संशयितांना एलसीबीनं केली अटक आणि कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सौंदती इथलं रेणुका मंदिर बंद राहणार असल्यानं कोल्हापूरकर यंदा सौंदती यात्रेला मुकणार बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे मोबाईल ॲप डाउनलोड करा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार